नवी मुंबई महानगर पालिका ने ऐरोली के चिंचपाड़ा में 5 टन क्षमता का बायोगैस और बिजली संयंत्र स्थापित किया है। इन परियोजनाओं से प्रतिदिन लगभग 300 यूनिट बिजली का उत्पादन हो रहा है। चिंचपाड़ा मंडल में स्ट्रीट लाइट लगाने के लिए 300 यूनिट बिजली का उपयोग किया जा रहा है। इसी तरह बायोगैस से घरेलू ईंधन का भी इस्तेमाल हो रहा है। इन बायोगैस परियोजना का उद्घाटन सोमवार को पालक मंत्री एकनाथ शिंदे करेंगे। इसी को लेकर नवी मुंबई महानगर पालिका के पूर्व नेता प्रतिपक्ष और पूर्व स्थानीय नगर सेवक विजय चौगुले ने शनिवार को परियोजनाओं का निरीक्षण किया। बायोगैस प्रोजेक्ट गेले मी 5 वर्ष याच्यासाठी मी प्रयत्न करत होतो। महानगर पालिकेमध्ये आम्ही ज्यावेळेस प्रस्ताव टाकला त्यावेळेस हा प्रस्ताव तर पहिल्यांदा आमच्या संस्थेच्या मार्फतच होता आणि महानगरपालिकेच्या नंतर पहिला आम्हाला खर्च करायचा होता, नंतर महानगरपालिकेला करायचं होतं। आणि त्या उद्देशाने आम्ही तो बायोगॅसचा आम्ही प्रोजेक्टची सुरुवात आम्ही त्यावेळेस केली। पण नंतर त्याचा खर्च वाढायला लागला, तसं मग खासदार निधी त्याच्यासाठी वापरण्यात आली, मग त्याच्यामध्ये मग माइंड स्पेसमधून CRS फंड त्यांचा तो वापरण्यात आला। अशा पद्धतीने तो बायोगॅसचा प्रोजेक्टचं हे झालं। आणि आत्ता ते कुठं या सोमवारी 30 तारखेला आपण पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते, खासदार राजन विचारे असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण लोकार्पण करणार आहोत। याचा उपयोग येथील आम्ही सर्व स्ट्रीट लाईटला आम्ही बायोगॅसचं हे घेतलेलं आहे आणि कुकिंगसाठी आम्ही झोपडपट्टीमध्ये आत्ता पहिल्यांदा 3 घरांना दिलेलं आहे। नंतर मग जसा जो गॅस अवेलेबल होईल तशा पद्धतीने मग आम्ही कॅपॅसिटी वाढवणार आहे। आणि याच्यासाठी पूर्णपणे 5 टन कचरा आणि जे मल निसरण आहे मल त्याच्यापासून हे बायोगॅस तयार, आणि माझ्या माहितीप्रमाणे इथे ते की कचऱ्यापासून बायोगॅस तयार करणारे महाराष्ट्रामध्ये पहिलं प्रोजेक्ट असेल। मलापासून बायोगॅसचं केलेलं आहे, पण इथं आपण इकडे दोन्ही तंत्र वापरलेले आहेत। बायोगॅसला आपण मल पण वापरलेलं आहे आणि कचरा पण वापरलेला आहे। म्हणजे ढिगा ऐरोली भागातील मला वाटतं घनसोलीपर्यंतचा 5 टन हॉटेलचा ओला कचरा याच्यासाठी अवेलेबल लागेल एवढी कॅपॅसिटी त्याची, आणि अशा पद्धतीने तो करण्यात आलेला आहे।